नगर दक्षिण लोकसभा मतदार संघातून भाजप महायुतीचे उमेदवार खासदार सुजय विखे पाटील यांनी अखेर आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय. अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदार संघातून भाजप राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना रिपाई रासप मनसे महायुतीचे अधिकृत उमेदवार म्हणून सुजय विखे पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आलाय. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आमदार संग्राम जगताप यांच्या उपस्थितीत उमेदवार खासदार सुजय विखे पाटील यांनी जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमाठ यांच्याकडे आपला नगर दक्षिण लोकसभा मतदार संघातून उमेदवारी अर्ज दाखल केलाय. ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे 24 अहमदनगर.